नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत. मी वैभव प्रधान. खरं पाहायला गेलं तर जनतेच्या चेहऱ्यावरती सुख आणि दुःख असतं, पण सण वार आल्यानंतर ती जनता अगदी सुखी असते आणि त्याच जनतेच्या चेहऱ्यावर सुख आणण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोण करत असेल तर तो म्हणजे पोलीस. आणि हेच पोलीस प्रशासन अगदी सणवार असतील, गणेश उत्सव असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, तिथं खऱ्या अर्थानं त्या सणामध्ये अगदी स्वतःचा वेळ देऊन आणि स्वतः समाजाचं रक्षण करून अगदी जनतेला चांगल्या पद्धतीनं त्याच्या चेहऱ्यावरती समाधान आणण्याचं काम पोलीस करत असतो. आणि अशाच पद्धतीनं स्वतःला स्वतः आपल्या सदरक्षणाय खलनिग्रहाय हे ब्रीद घेऊन त्या ब्रीदाप्रमाणे जगणं हे पोलीस करत असताना इथली जनता अगदी सुखमय पद्धतीनं या देश जगात वावरत असते. आणि म्हणूनच इथं कोल्हापूर जिल्ह्यात आज अगदी जनतेच्या मनामनात एक मनमिळावू आणि साधं व्यक्तिमत्व पोलीस प्रशासनात असून सुद्धा पोलिसांचा बडगा उगारल्यानंतर ती जनता अगदी भीते, पण त्यांना मन मिळावं आणि आपलंसं करणारं व्यक्तिमत्व म्हणून जे वाटतं ते म्हणजे DYSP RR पाटील साहेब आज आपल्यासोबत आहेत. RR पाटील साहेबांचं मी स्पीड न्यूज परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. नमस्कार साहेब. नमस्कार. मी पहिला प्रश्न साहेब तुम्हाला विचारेन की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आणि त्या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या जोरावरती कशा पद्धतीनं तुम्ही इकडं आलात. सुरुवातीला मी आपल्या सर्व प्रेक्षकांना स्पीड 24 शुभेच्छा देतो. आपण माझ्या कौटुंबिक परिस्थिती प्रश्न विचारला. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये आमची परिस्थिती अतिशय चांगली होती. माझे वडील 22 मे 75 वारले आणि घर फिरले की घराचे वासे फिरतात त्याप्रमाणे आमची परिस्थिती पूर्ण फिरली. वडील वारले त्या दिवशी माझ्या घरामध्ये फक्त अर्धा पोतं धान्य आणि वडिलांचे कपडे होते. नंतर आमची परिस्थिती अत्यंत बेताची झाली. पण माझे वडील असेपर्यंत माझी आई कधीही शेतावर गेलेली नव्हती. पण वडील वारल्यानंतर शेताचा सगळा कारभार माझ्या आईनं घेतला नाही. आईची एक जिद्द होती मुलांना शिकवण्याची आणि त्या जिद्दीतनं ते आईने माझ्या थोरल्या बंधूंनी आणि घरातल्या सगळ्याच कुटुंबातल्या सदस्यांनी आपण या परिस्थितीत पुन्हा मात करून उभं राहायचं ठरवून प्रसंगी रोजगार हमीवर काम करून प्रसंगी शेतात शेतमजूर म्हणून काम करून कुटुंब आमचं पुन्हा उभा करायचा निर्णय आईने घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही त्या पार्श्वभूमीवर आम्ही अतिशय जिद्दीने शिकलो. शिक्षणामध्ये माझे थोरले बंधू BA LLB होते, मी BSc फिजिक्स आहे, माझी बहीण MA BEd आहे, दुसरी बहीण BA BEd आहे. धाकला भाऊही चांगला शिकला पण परिस्थितीच्या मनाने त्याला शेती करणं गरजेचं होतं, तो लवकर शेतीत पडला. विज्ञान शाखेतून तुम्ही पदवीधर आहात साहेब, पण विज्ञान शाखा आणि पोलीस हा समेळ कसा काय साधला? खरं तर मला त्यावेळेला अणुशक्ती केंद्रामध्ये चांगली नोकरी लागली असते फिजिक्सची. मायाबरूची आता नोकरी शिलीट झालेली, बरेचसे लोक जपानला आहेत, परंतु मला माझ्या घरातल्यांना असं वाटायचं की मी MPSC UPSC करावं आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न केला. बऱ्याच परीक्षेत मला यश आलं, पण पुढं जास्त परीक्षा देण्यात पण आर्थिक परिस्थिती त्यावेळी कुटुंबाची नव्हती, त्यामुळे पटकन मी रेंज पोलीस ऑफिसरला सिलेक्ट झालो आणि नोकरी जॉईन केली. त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टरला सिलेक्ट झालो होतो. त्यानंतर मग PSIला सिलेक्ट झालो आणि आता मी 15 जून 87 पासून पोलीस खात्यात आहे. पोलीस प्रशासनच का, म्हणजे काय नेमकी इच्छाशक्ती तुमची अशी काय नेमकी दृढ झाली होती की मला पोलीस प्रशासनच निवडायचं आहे? याचं अगदी खरंच उत्तर पाहिजे असेल तर त्यावेळच्या माझ्या आर्थिक परिस्थितीला अनुसरून मला कोणत्याही प्रकारचा जॉब पाहिजे होता ही वस्तुस्थिती. मला खात्यात आल्यावर लक्षात आलं की आपण जर लोकांच्या मिळून मिसळून वागलो तर अनेकांच्या उपयोगी पडू शकतो, त्यामुळे मी नंतर इतर खात्यांचा स्वीकार केला नाही. पण सुरुवातीला जो मी नोकरीत आलो तो मला माझ्या कुटुंबाची गरज म्हणून मी जी लागेल ती नोकरी पकडणं आवश्यक होतं म्हणून आलो, हीच खरी वस्तुस्थिती आहे. साहेब, अनेक राजकीय पुढाऱ्यांना अण्णा
तात्या, साहेब, बापू अशा पद्धतीच्या विरोधावली लावल्या जातात. पण पोलीस प्रशासनातल्या आणि कोल्हापुरात, हे कोल्हापूर हे पुरोगामी नगरी आहे, त्या कोल्हापुरात आल्यानंतर तात्या नावाचा DYSP सगळ्यांच्या मनामनात रुजतो आणि तात्या म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं. साहेब हे हा ही बिरावली कदाचित कुठंतर लावली जाते किंवा कोण तर म्हणतं, पण सर्वश्री तात्याच म्हणतात. या पाठीमागचं नेमकं गमक काय? मगाशीच आपण आपल्याशी औपचारिक बोलताना मी सांगितलं होतं की मी लोकांच्या अगदी मिळून मिसळून वागतो. तो रिक्षावाला असो, नोकरवाला असो किंवा फॅक्टरीवाला असो, सगळ्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून लोक माझ्याकडे पाहतात. मी अनेक वेळा हा विषय अनेक आपल्या माध्यमातून क्लिअर केला की जिथं मला स्ट्रॉंग राहायचं आहे, जिथं मला कठोर कारवाई करायची आहे, दखलपात्र गुन्हा आहे, तिथं मी कोणाची ऐकत नाही. अगदी माझ्या भावाने कधी मला माझ्या खात्यामध्ये माझ्या कामामध्ये हस्तक्षेप केला नाही, मी करू दिलं नाही कोणाला. पण इतर अशा अनेक गोष्टी आहेत की लोकांच्या दुःखाच्या सुखदुःखाच्या प्रसंगात आपण त्याच्यात मिळून मिसळून वागतो. त्यातल्या बहुतांशी लोकांना मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य वाटतो असं माझं मला वाटते. त्यामुळे ते माझ्या कुटुंबामध्ये जे मला माझे धाकटी भावंड तात्या नावानं ओळखतात, त्याच नावानं आता सगळे कोल्हापूरकर त्यांच्यातलं समजून या तात्या नावानं ओळखत असावेत असं मला वाटतं. तुम्ही सगळ्यांना आपलेसे वाटता आणि म्हणूनच कुटुंबात तुम्हाला ते सगळेजण म्हणत होते आणि म्हणूनच मला वाटतंय कोल्हापुरातले तुम्हाला आपल्या कुटुंबातले मानतात आणि तात्या म्हणून तुम्हाला हक्कानं हाक मारतात. तर आता तुम्ही कोल्हापुरात आलाय, कोरोनाचा हा काळ आहे, कोरोनानं कोरोनाच्या महामारीनं सगळा देश अगदी कैटून गेलाय, तर कोल्हापूर पोलीस प्रशासनानं याबाबत कोणते कार्यक्रम आखलेत की कोरोना इथून गेला पाहिजे? खरं तर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं खूप योजना आखलेल्या आहेत कोरोनाला लढण्यासाठी, परंतु माननीय पोलीस अधीक्षक बलकवडे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन भाग केले आहेत. एक पोलिसांच्या वेलफेअरसाठी, पोलिसांना कोरोना होऊ नये, कारण फ्रंट वॉरियर पोलीस आहेत. कालच गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या API भांडलकरांनी सर्वसाधारणपणे गांधीनगर, गोकुळ, शिरगाव आणि MRDC शिरोडीच्या 100 पोलिसांची अँटीजेन टेस्ट केली. त्यांना हा माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलेलाच एक प्रोग्रामपैकी हा एक प्रोग्राम आहे. त्यामध्ये पोलिसांना मास्क देणं, सॅनिटायझर देणं, नाकाबंदीच्या वेळेला आम्ही वरिष्ठ अधिकारी आवर्जून तो मास्क वापरतो का, सॅनिटायझर वापरतो का, ह्या सगळ्या गोष्टी कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे त्यांची माहिती घेत असतो आणि त्यांना ज्या गोष्टीची पूर्तता कमतरता आहे त्याची पूर्तता करत असतो. त्याचबरोबर अँटीजेन रॅपिड टेस्ट करून कोणी पॉझिटिव्ह आला तर माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी शिवाजी विद्यापीठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कोविड सेंटर सुरू केले. तिथं आपण लोकांना ॲडमिट करतो. आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रभारी पोलीस ठाण्याचे अधिकारी दिवसातून एकदा तरी ॲडमिट कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असतो, त्यांना धीर देत असतो, त्यांच्या कमी जास्ती वैद्यकीय सुविधेबाबतीत चर्चा करत असतो. पोलीस प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकांना काय सांगाल की प्रशासनानं सांगितलेले जे नियम आहेत ते तुम्ही पाळलेच पाहिजेत, या संदर्भात तुम्ही लोकांना काय सांगाल? खरं तर कोरोना कोरोना ही जागतिक महामारी आहे. याबाबतीत जिल्हा प्रशासनानं यावेळी अनेक वेळा उपाययोजना केल्या आहेत. लोकांच्याही काही अडचणी आहेत, परंतु अनेक वेळा प्रबोधन करून सुद्धा लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. तर कोल्हापूर जिल्हा पोलीस दलानं आता अशा लोकांच्या विरुद्ध कठोर कारवाई सुरू केलेली आहे. तुम्ही पाहता की परत कोणाला तरी ऑक्सिजन मागत फिरण्यापेक्षा, कोणाला तरी रेमडेसिवीर मागत फिरण्यापेक्षा, हॉस्पिटलमध्ये बेड मागत फिरण्यापेक्षा प्रशासनानं जे त्रिसूत्र दिलेले आहे कोरोनाला आळा घालण्याच्या दृष्टीनं किंवा पळवून जाण्याच्या दृष्टीनं ती लोकांनी पाळावी. यापुढं कायदेशीर जी कठोर कारवाई करणं पोलिसांना गरजेचं आहे, सगळी कठोर कारवाई केली जाईल, त्यात कुठली दयामाया केली जाणार. आज तुम्ही DYSP कर्तव्यदक्ष DYSP म्हणून काम पाहताय, तर तुमची कॉलर ताट होईल अशा पद्धतीचा एखादा तुमचा अविस्मरणीय क्षण कोणता की तो तुम्ही जिंकलाय? असे पोलीस प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या आयुष्यामध्ये दिवसातून 3-4 प्रसंग येतात. कालच्या पेक्षा आज प्रसंग वेगळा येतो आणि प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी हा नागरिकांना वेगवेगळ्या रूपानं मदत करतच असतो.
या एप्रिल महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तीन मोठे प्रश्न, तीन मोठ्या गोष्टी होत्या. त्यामध्ये प्रामुख्यानं चैत्राची ज्योतिबा यात्रा असेल, विशाळगडचा उरुस असेल आणि माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल. पोलीस म्हणून, प्रशासन म्हणून ज्या लोकांना आम्ही विनंती केल्या त्या 100% लोकांनी आमच्या विश्वासून पाळल्या आणि साधेपणानं साजरा करण्यामध्ये पोलिसांना जी मदत केली, जी ज्योतिबाची पालखी असेल किंवा मी सांगितलेल्या दोन्ही गोष्टी असतील, तर लोक आपल्याला जे शब्द देतात ते कोल्हापूर जिल्ह्यातले लोक तंतोतंत पाळतात, हे अनुभव मला या तिन्ही समारंभाच्या वेळी दिसलेले आहेत आणि त्या गोष्टीचा मला खरं आनंद आहे आणि कोल्हापुरात नोकरी करतो याचा अभिमान पण आहे. कोल्हापूरच्या पुरोगामी मी नोकरी करतोय, मी कर्तव्य बजावतो याचा मला अभिमान आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी असेल किंवा जी तात्याही विरोधावली त्यांना लावली जाते तर सगळे लोक त्यांना आपलंसं करतात आणि मग त्यांनी सांगितलेले अनेक प्रसंग असतील किंवा कोरोनापासून बचाव करण्यासाठी पोलीस प्रशासनाने इथे कोणकोणते कार्यक्रम राबवलेत हे तात्यांनी अगदी अचूकपणाने सांगितलं. अजूनही काही तात्यांच्याकडून राहून गेलं पण ते आपण नंतरच्या भागात निश्चितपणाने घेऊ, कारण यशवंत मनोहर नावाचा एक कवी असं म्हणतो, अंगणामध्ये दिवस उभा शिवेवरी क्रांती, मेंदू कापून फेकला तरी दुर्लभ आता शांती, टाळ विटाळ तोडफोड गल्ली बोळ उधान उधान आणि या बाजूने उठा होईल पेटत येईल रान रान, हे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून इथं प्रत्येक माणसाला न्याय मिळतो आहे, तो न्याय मिळेल आणि आर आर पाटील तात्यांच्या माध्यमातून तो प्रत्येकाला मिळालेला आहे असं आपण निश्चितपणानं सांगू शकतो. आपल्या आपण वेळ काढून आम्हाला हा आमच्यासोबत हा संवाद साधलात त्याबरोबर तात्या आपलं मनोपूर्वक मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.